उल्हासनगरमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलीस स्टेशनला केलेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलंय. हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाड, महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यासह इतरांसोबत होते. या दोन्ही गटात आधीपासून सुरू असलेल्या चर्चेत अचानक वातावरण तापलं आणि आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पिस्तूल काढून गोळीबाराला सुरुवात केली. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना या गोळीबारात गोळ्या लागल्या. गोळीबाराचा आवाज ऐकल्यावर तातडीने एका पोलिसाने आत धाव घेतली, मात्र तोवर आमदार गायकवाड हे महेश गायकवाडला मारहाण करत होते. त्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलीस कर्मचाऱ्यांनी केला. त्याचवेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी आत धाव घेतली. दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकांशी तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांवर खुर्च्या उचलून कार्यकर्त्यांची हाणामारी झाली. विशेष म्हणजे हा सगळा धुडगूस, हा गोळीबार आणि हा प्रकार ही लाईन पोलीस स्टेशनमध्ये घडलाय. तर गणपत गायकवाड यांना उल्हासनगर कोर्टात आता दाखल करणार आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता VC द्वारे कोर्टात हजर करणार नाहीये. गणपत गायकवाड यांना प्रत्यक्षात हजर करण्याच्या पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. तर महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्यावर खासगी अंगरक्षक हर्षल केणे यांनीही गोळीबार केलाय. महेश गायकवाड हे गोळीबारानंतर मारहाण करत असताना पोलीस अधिकाऱ्याने गायकवाडांकडचं रिव्हॉल्वर हिसकावून घेतलं, मात्र त्याचवेळी हर्षक केणेने त्याच्याकडील परवानाधारक रिव्हॉल्वरने महेश गायकवाडवर गोळ्या झाडणं सुरूच ठेवलं. पोलिसांच्या FIR मध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्याबद्दल आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी अल्पेश करकरे आता आपल्यासोबत आहे. अल्पेश, आणखी काय माहिती आहे FIR मध्ये? उल्हासनगर गोळीबार प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर पोलिसांनी एक प्रेस नोट जारी केलेला आहे आणि जो FIR नोंदवलेला आहे त्यानुसार एका केबिन मध्ये, म्हणजेच अनिल जगताप हे जे पोलीस PI आहेत त्यांच्या केबिन मध्ये हा गोळीबार होत असताना त्या ठिकाणी ज्या वेळेला गायकवाड हे महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्या अंगावर बसले होते त्याच वेळेला त्यांचा स्वीय सहाय्यक असलेला केने हा देखील अंदाधुंद गोळीबार करत असल्याचं त्या CCTV दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय आणि त्यानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. आता या प्रकरणामध्ये महत्वाची अपडेट म्हणजे या प्रकरणाची सध्या उल्हासनगर न्यायालयात सुनावणीसाठी कॉल देण्यात आला. त्यावेळेला न्यायाधीश AA निकम यांच्या बेंच वर ही सुनावणी सुरू होत होती, मात्र जे याचे IO आहेत त्यांनी या ठिकाणी आरोपींबद्दल विचारलं असता न्यायाधीशांनी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रत्यक्षात जे आरोपी आहेत गणपत गायकवाड यांच्यासह इतर 5 जे आरोपी आहेत त्यांना प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी कोर्टात बोलवा असं सांगितलेलं आहे. सुरुवातीला पोलिसांनी आपण पाहिलं तर VC द्वारे आरोपींना आम्ही कोर्टात हजर करतो असं सांगितलं होतं, मात्र प्राथमिक स्वरूपात ही परवानगी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात आपण पाहिलं तर विरोधी पक्षातील जे वकील आहेत त्यांनी आरोपींना बोलवा अशी मागणी केली आणि त्यानंतर AA निकम या न्यायाधीशांनी प्रत्यक्षात या आरोपींना हजर करा अशा सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत. त्यामुळे आता पोलीस पुन्हा एकदा कलवा पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत आणि कलवा पोलीस स्टेशनमधून आता गणपत गायकवाड व इतर 2 जे आरोपी अटकेत आहेत त्यांना आता काहीच वेळात उल्हासनगर न्यायालयात हजर केलं जाईल आणि त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुरू होईल. मात्र प्रत्यक्षामध्ये आपण पाहिलं तर पोलिसांनी महत्वाचे पुरावे हे आता काही वेळापूर्वी ज्या वेळेला सुनावणी सुरू व्हायची होती त्यावेळेला आपण कोर्टात आणले असल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये एक CCTV असतील, महत्वाचे डॉक्युमेंट्स असतील, तसेच केबिनमध्ये जो पंचनामा करण्यात आला त्यामध्ये महत्वाचे असे काही अपडेट सापडलेले आहेत, ते देखील अपडेट्स घेऊन हे कोर्टात IO आणि जे हिल पोलीस स्टेशन आहे त्याचे पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचले होते. मात्र प्रत्यक्षात आरोपींना हजर करा बोलल्यामुळे या ठिकाणी पोलिसांची तारांबळ उडाली आणि पोलीस आता सध्या त्या आरोपींना आणण्यासाठी गेलेले आहेत. तुर्तास तरी ही सुनावणी थांबलेली आहे, आरोपींना हजर केल्यानंतर या सुनावणीला सुरुवात होईल. त्यामुळे आता कोर्टात नक्की काय होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सौरभ, ठीक आहे, अल्पेश धन्यवाद या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.